कोल्हापूरच्या बदल्यात सांगली हाच फॉर्म्युला ठरला होता असं सरदेसाई यांनी म्हटलंय. वाटाघाटीच्या बैठकीला सतेश पाटील उपस्थित नव्हते असं वरुण सरदेसाईंनी म्हटलंय. सतेश पाटलांना अपूर्ण माहिती मिळालेली असेल, आमच्या नेत्यांवर किती टीका सहन करायची याच्या मर्यादा आहेत असं देखील वरुण सरदेसाईंनी म्हटलंय. असं मला जेवढी कल्पना आहे, आपण जी कोण दोन नावं घेतली ते दोघेही काही त्या वाटाघाटीच्या बैठकीत नव्हते, त्यामुळे कदाचित त्यांना अपुरी माहिती मिळालेली असेल. कोल्हापूरची जागा ही वर्षानुवर्ष शिवसेनेच्या हक्काची जागा होती. अगदी 2019 सुद्धा शिवसेना पक्षाचे अधिकृत उमेदवार तिकडे विजयी झाले होते आणि त्यामुळे शेवटी आता स्वतः छत्रपती शाहू महाराज लढल्यानंतर आम्ही तिकडनं त्या जागेच्या बदल्यात सांगलीची जागा घेतली आणि आता सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे असं कोणीही स्टेटमेंट करू नये. शेवटी कसं आहे, शिवसैनिक म्हटल्यानंतर आमच्या नेत्यांवर किती टीका सहन करायची याच्या मर्यादा आम्हाला देखील आहेत. आणि 2019 लोकसभेच्या निवडणुकीचा जो काही निकाल आहे हा देखील सगळ्याच पक्षांनी एकदा स्वतःच्या डोळ्यासमोर ठेवावा. त्यामुळे आपण काय बोलतो आणि अस्तित्व काय आहे, वस्तुस्थिती काय आहे, याचं भान सगळ्यांनी ठेवून भाष्य करावं.